काही नाही, गर्दी कमी आहे आणि हे असं असणं चूक आहे. म्हणजे सरकारने तुम्हाला सक्ती केल्यानंतरच तुम्ही मतदान करणार आहात का? मतदान सक्तीचं करायला पाहिजे, नाही तर घरी बसून मतदान कसं करायचं याची सोय करायला पाहिजे. आता त्याच्यासाठी काय यंत्रणा असेल ते मला माहीत नाही. मुळामध्ये मला ह्या प्रचार निवडणुकीचा हाच मला पटत नाही. मी जर का एखादी गोष्ट केली असेल चांगली, एक पक्ष म्हणून कुठलाही, शिवसेना असेल, BJP असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, तर मी जर चांगलं काम केलं असेल तर तुम्ही मतदान कराल. त्यामुळे नुसती उमेदवारी डिक्लेअर करा तुम्ही. म्हणजे ही प्रचाराची ती जी आहे गोंधळ, एकमेकांना शिव्या देणं, उणीदुणी काढणं, पातळी घसरणं, आणि निवडणुकीचा जो अमाप जो खर्च आहे तो बंद होईल. एक काय, तुमची उमेदवार म्हणून 1 लाख रुपये तुमची फी भरली तुम्ही, की निवडणूक आयोगच तुमची सगळ्यांची सरसकट एकच पद्धतीनं पब्लिसिटी करेल. म्हणजे खर्च नाही, निवडून आल्यानंतर निवडून आलो आणि इतका खर्च केला म्हणून भ्रष्टाचार नाही, ते पुन्हा वसूल करणे नाही. आणि निवडणुकीच्या वेळी तुम्ही बोंबलून काही होणार नाही. माझ्या मनामध्ये माझा नक्की ठरलेलं आहे मी कोणाला तू मत देणार आहे ते, तू कोणाचंही